उपस्थित पश्चिम महाराष्ट्र के युवक आघाड़ी के अध्यक्ष परशुरामजी वाडेकर साहब, तसेच या शहराचे शहराध्यक्ष संजय सोनवणे साहब, जांडव साहब, तसेच शिवणे साहब, या ठिकाणी माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक शिवताजी पेंडे साहब, तसेच रिपब्लिकन पक्षाचे गटनेते सुनीताताई वाडेकर, शैलेश भाऊ चव्हाण, शहराध्यक्ष पुनर्शन मेहपाल वर्मुराजी, तसेच बसवराज गायकवाडजी देसाई आमच्यासोबत कार्यकर्त्याचं लग्न होतं, लग्नानिमित्त आलो असता आमचे मामा बसवराज मामा गायकवाड शहराच्या सर्व आपल्या पदाधिकारी व शेअर कॅबिनेटला विनंती केली व त्यांचा एक बादशाह म्हणून त्या ठिकाणी सगळे तुम्ही मोठे असल्यामुळं मला थोडंसं बोलायला येत नाही, तरी जितकं होते तितकं आज फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं कार्याचं जे आठवले साहेबांचं राजाभाऊ माध्यमातून अक्कलकोट तालुक्यामध्ये प्रत्येक खेडोपाडी पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे केल्यामुळे आणि पक्षाचं काम 24 तास पक्षाला वेळ दिल्यामुळे आणि प्रत्येकाचा अडी अडचण सोडवल्यामुळे आज अक्कलकोट तालुक्यामध्ये 72 ग्रामपंचायतपैकी त्या ठिकाणी आम्ही 86 उमेदवार उभा केलो होतो, त्यामध्ये 36 उमेदवार आपले निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये 12 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध केलेले आहेत आणि 24 हे निवडून आलेले आहेत, त्यामध्ये 4 सरपंच झालेले आहेत, परत आता 11 आणि 13 तारखेला सरपंच निवडीचे कार्यक्रम आहेत, त्यामध्ये उपसरपंच या गटाला 4 सदस्य आहेत, त्या गटाला 4 आहेत आणि काही ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा 1 उमेदवार निवडून आलेला आहे, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपला रिपब्लिकन पक्षाचा उपसरपंच म्हणजे डेप्युटी सरपंच होणार आहे, असे अनेक 7-8 डेप्युटी सरपंच होणार आहेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असेल व पंचायत समिती नगरपालिका असेल त्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, रामदासजी आठवले साहेबांच्या सहकार्याने, राजाभाऊंच्या सहकार्याने यापेक्षा जास्तीत जास्त त्या ठिकाणी ZP आणि पंचायत समिती नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी प्रामाणिकपणे करेल, पुढच्या ठिकाणी बोलून तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे, त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद।